नमस्कार। सदर व्हिडिओ हा मुळात मनोरंजनासाठीचा आहे, म्हणजेच कोणत्याही जात धर्म समाजाशी याचा काही एक संबंध नाहीये। हा बाबा भोंदू बाबा आहे, म्हणून याला सिरियसली घेऊ नका। काय घरी बसून कंटाळला तर क्लासिक रमी ऍप डाउनलोड करा आणि घर बसल्या पैसे कमवा। तुमच्या डिपॉझिटवर 5,000 प्लस 500 रुपये कॅश बोनस मिळणार आहे तुम्हाला, तेही इन्स्टंट। आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला 24 तास कस्टमर सर्व्हिस सुद्धा मिळणार आहे आणि हे ऍप लीगल आहे। सो लगेच डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ए साऊंड रेडी आहे का? चल 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 चालू करूया, ऍक्शन। नमस्कार, मी तुमचा ढोंगी बाबा तुमच्या समोर माझा खडा लंड घेऊन बसलेलो आहे। ए लवडे, कॅमेरा चालू आहे काय? अरे मी मस्करी करत होता, माफ करा। तर मी तुमचा ढोंगी बाबा तुमचं एपिसोड 3 मध्ये स्वागत करत आहे। गांडूजी परत टेक दे। नमस्कार, मी तुमचा आवडता ढोंगी बाबा माच्छो बाबा तुमचं एपिसोड 3 मध्ये स्वागत करतो आहे। आजचा चो विचार आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, ती म्हणते मला एकाचा नको वेगवेगळ्याची पाहिजे। आफ्टर ऑल इट्स हर चॉईस। तर आजचा एपिसोड हा आपला डेडिकेटेड असून तो नवरा आणि बायको यांच्यासाठी बनवलेला आहे। तर अशाच सल्ल्यांसाठी तुम्ही मला कॉल करू शकता तुमचा आवडता नंबर 9292 तुझी आई झवतू ह्या नंबरवर। लगेच पहिला कॉल आलेला आहे। हॅलो हॅलो, हां बोल बालिकी। हॅलो बाबा। हॅलो बालिकी, तुझा आवाज येत नाही आहे, जरा नेटवर्कमध्ये येतेस का? हॅलो, एक काम कर, तुझ्या नवऱ्याला बोलव आणि त्याची पॅन्ट काढ आणि हलवून टॉवर उभा कर। हा बाबा, आता येतोय आवाज? एकदम क्लिअर बाबा, तुम्ही खूप ज्ञानी आहात। म्हणूनच मी माच्छो बाबा आहे। माझा प्रश्न असा होता, यांचा मोठाच होत नाही, काहीतरी करा ना बाबा, असं काहीतरी उपाय सांगा की ह्यांची जवानी परत येईल। तू असं कर, आपल्या फट अंजली या स्टोर मध्ये जा आणि भुईमुगाच्या गोळ्या घे। त्या सकाळी देऊ की संध्याकाळी? मध्यरात्री। तुझ्या नवऱ्याला उलटा कर आणि त्याच्या गांडीत कोप, मग बघ कसा उठून तू घोड्यासारखा धावायला लागेल आणि झवायला लागेल, तुला परमानंद मिळेल। हो थँक्यू बाबा, थँक्यू, मी आत्ताच गोळ्या घेऊन येते बाबा। हो आणि ते क्लिप फोन ठेवला वाटत, घाईत होते बिचारी। पुढचा कॉल। हॅलो, हे बाबा आई झावाड्या। कोण रे? अरे तुझा बाप बोलतोय मादर चोत, परवा कसल्या गोळ्या दिल्या रे भोसडीच्या? अरे 2 दिवस झाले लवडा बसलाच नाही। अरे जाम दुखतोय बाबा, अरे लवड्या काहीतरी कर। शांत हो, शांत हो, तू आपल्या पतंजली स्टोर मध्ये जाऊन बसवायच्या गोळ्या घे ना। हा भोसडीच्या, आता बसण्याच्या गोळ्या घेतो, मग वैनचोत परत कधी उठणारच नाही। भोसडीच्या, आता मी आयुष्यभर काय तुझ्या गोळ्या खात बसू का लवड्या? मारू दे भ्यांचोत, जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मजा करतो, नंतर तुझी आई घालीन येऊन ठेवतो फोन। चाल, बायकोचा मूड झालाय। आलो का? हॅलो, असतात कुणाचे असे साइड इफेक्ट प्रॉब्लेम होतात। हॅलो, अटक मटक चवळी चटक। हा हा हा, अटक मटक चवळी चटक, तुझी बायको चिनल। अरे तुझ्या आईची गाण मादर चोत। अरे भोसडीच्या, तू कोण आहे रे आई झवाड्या? तू बहीण, तुझा यमकचा एवढा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो? तुझ्या आईची गाण तू भेट, तुझी गांडच मारतो आई झवाड्या। तुझा ना तुझे अटक मटक काढून ना तुझे पाहुणे उठूच देणार ना बहीण चोत, तुझ्या आईचा भोसडा तुझ्या ठेवला का फोन? हॅलो, घाबरला। हॅलो हॅलो बाबा, मी रसवरी बोलते। मग चुसायला कधी येऊ बाबा? बाबा 4 दिवस झाले माझ्या लग्नाला, मी 4 दिवसापासून हकलेच नाही। शी बेंचोत, म्हणजे म्हणजे कसं काय? अहो माझा नवरा आहे ना, तो मी वाकली ना की लगेच माझी गांड मारतो, संडासात गेली ना का तिकडे आधीच बसलेला असतो। आता पण मी फोनवर बोलते
थंडीकडे आदेशासारखा बघत बसलाय तो. आता तर मला जांभाई देण्यासाठी पण भीती वाटते. बाबा काहीतरी करा ना. बाबा तुम्ही हसताय. बाबा हसताय का? काय तर मला जांभाई द्यायला पण भीती वाटते. नाही मी कुठे असतो आई चौत कांड मारते बोलते जांभाई फोन ठेवला बाबा. ही पोरगी म्हणजे ना मला हसवायलाच फोन केलेला बाबा. कोणी कशासाठी करता फोन? मनोरंजन झालं बाबा माझं. हॅलो हॅलो बाबा. हा बोल बाबा. माझी बायको आहे ना तिला घाण पाहते हो. आई जावाडी रोज वेगवेगळा वास देते. त्या दिवशी तर चणे खाऊन एवढी घाण पाहतली की काय सांगू बँचो. बेशुद्ध होता होता वाचलो मी. आणि अरे आई जा वाडी पादली ना पादली वरून नाव पण माझ्यावर ढकलते बाबा. बाबा वाचवला उड्या काहीतरी कर मला. आई काय शांत हो शांत हो. तू घाबरू नकोस. तू आपल्या फटअंजली स्टोर मध्ये जा आणि तिकडून एक चोको कोला घेऊन ये. हा आणि पुढं तो चोको कोला तू पी आणि त्या चोको कोलाचा जे बूच आहे ना ते तुझ्या बायकोच्या गांडीला लाव. तिच्या आईची गांड पादरी कुठची मादर चोत. हो बाबा आईची घाण तिच्या लय घाण पाहती ती. अरे अशा आई जवाडच असतात मी बोलतो बेंचोत. नाव पण तुझ्यावर ढकलते कशी काय एड झवी बाबा पादली. अरे गेला असेल वाटत. इतिहास गवाह है राजा महाराजाओं की सल्तनते गई है औरत के पीछे. वाट लावली रे बाबा. पाहिलं लग्नानंतर किती गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि किती गोष्टी सहनही कराव्या लागतात. तर अशाच आपल्या बायकोच्या गांडीचा वास घेऊन मेलेल्यांना 21 तोफांची सलामी देऊयात. आणि शेवटला जाता जाता एवढंच म्हणतो. काकडीला पाणी दिलं काकडी झाली मोठी. काकडीला पाणी दिलं काकडी झाली मोठी. जो लाईक आणि शेअर नाही करणार त्याची नुन्नी छोटी. खुश रहा आबाद रहा. आशिकू मैं दिल का मुझे जीना मत सिखा. मुँह में ले लंड मुझे छोड़ना मत सिखा. टूटा मेरा दिल उसे जोड़ना मत सिखा. मुँह में ले लंड मुझे छोड़ना मत सिखा. तेरे लिए मैंने मेरा घरदार छोड़ा. गिर के साथ किया मैंने जीरा सोडा. जैसे मटके में पानी बता थोड़ा थोड़ा. जा ऐसा घोड़ा आता पकड़ मजा लौड़ा.